देशामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात अग्रगण्य आहे. शेतीच्या शाश्वत विकासासह शेतकरी आत्मनिर्भर करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासह आर्थिक उत्पादनक्षम बियाण्यांच्या पुरवठ्यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपाययोजना राबवत आहे. नमस्कार, मी कुंडलिकप्पा सुशिंदे, मुक्काम पोस्ट अकोला वासूत, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. या एकंदरीत एकत्र शेतीमध्ये जुनी वडलरचीची एक विहीर आणि फार पूर्वीचा एक बोर आहे. पण या विहिरीला आणि बोरला फक्त पाऊस भरपूर पडला तरच ज्वारी बाजरी ह्यासारखी पिकं पार पडत होती, आणि फार पाऊस कमी पडला तर फार तर उन्हाळ्यात प्यायच्या पाणीसुद्धा अडचण येत असे. त्यामुळं नंतर आम्हाला एक छोटं शेततळं करण्याची कल्पना, म्हणजे मी त्या बोरचं पाणी उन्हाळ्यात थोडं कमी झाल्यानंतर एका 60 बाय 60 फूट लांब आणि 60 फूट रुंद आणि साधारण 2 मीटर खोली असं 10 फूट खोलीचं शेततळं तयार केलं. त्या शेततळ्यात साठवलेल्या पाण्यावर साधारण माझी 5 HP ते तलाव भरल्यानंतर 4 ते 4.5 तास मोटर चालत असे. ते पाणी साठतं याचा फायदा घेऊन मी डाळिंब आणि बोरीची लागवड केली. त्याचा फायदा ड्रीपद्वारे मी त्या तळ्यावरून सुरुवातीला पाणी देत होतो. मग त्याचा कल्पना लक्षात आल्यानंतर माझ्या बाकीच्या क्षेत्रालाही शेततळ्याचा कमी पाऊस पडल्यानंतर पावसाळ्यात पडलेल्या उपलब्ध पाण्यानंतर साठवण करून परत उपयोग होईल या डोक्यातून मी 2012 साली जी शासकीय राष्ट्रीय फलोत्पन्न योजनेअंतर्गत शेततळ्याची सामुदायिक शेततळे योजनेची जी सरकार योजना आली होती त्या योजनेत मी अर्ज केला. आणि त्या योजनेत मी शासनाचं उद्दिष्ट होतं 44 बाय 44 असताना मला ती माझ्या दृष्टीनं एकूण क्षेत्राला भरपूर पाणी व्हावं ह्या दृष्टीनं मी त्याची लांबी 50 बाय 50 मीटर करून ते साठवण क्षमता वाढवली. त्यांच्या शासकीय योजनेअंतर्गत केलेल्या शेततळ्यानुसार 1 कोटी लिटर पाणी साठवण क्षमता होती, परंतु मी वाढीव माप धरलं त्याची साठवण क्षमता साधारण 1.5 कोटीपर्यंत गेली. त्याचा फायदा मला इतका झाला आहे सध्या त्या शेततळ्याच्या पाण्यावरती माझं सध्या 4 हेक्टर डाळिंब, 1 हेक्टर बोर, 2 एकर पपई आणि माझ्या इतर शेतातील जनावरांसाठी उपलब्ध चाऱ्यासाठीसुद्धा मी ड्रीपद्वारे सध्या मका यासारखी पिकं, सध्या दुष्काळजन्य इतकी परिस्थिती असतानासुद्धा सध्या शेततळ्याच्या पाण्यावर चालू आहे. त्यामुळे शासनानं केलेल्या शेततळ्याच्या योजनेचा भरपूर फायदा मला ह्या दिसून आला आहे. आम्ही जे शेततळ्यामध्ये पाणी भरलेलं आहे हे पाणी स्वच्छ राहण्यासाठी त्यामध्ये रोहू, कटला आणि मृगळ आणि सपर्नेस असे 4 जातीचे मासे सोडलेले आहेत. रोहू, कटला आणि मृगळ हे उत्पादनासाठी सोडलेत आणि सपर्नेस ह्या जातीचा मासा हा कागदाच्या भोवताली साठलेलं शेवाळ खाण्यामुळं तळ्यातलं पाणी अगदी स्वच्छ राहिल्यामुळे त्याचा एक फायदा झाला. ते पाणी आम्हाला डायरेक्ट शेतीसाठी ड्रीपला इनलाईन किंवा ऑनलाईनसाठी वापरता येऊ लागले, त्यामुळे कधी ड्रीप चेकअप होण्याचा प्रश्न आला नाही. आणि त्याचा फायदा अगदी पाणी स्वच्छ राहून पिकाला अगदी व्यवस्थित पाणी पुरवठा होत आहे. आणि जे 3 जातीचे मासे पाळले होते त्याची साधारणतः 7-8 महिन्यापासून आम्ही सोडल्यानंतर आत्ता विक्री चालू आहे. काही 1 किलो 1.5 किलोपर्यंत साईजचे मासे, काही 300 ग्रॅम वजनाचे, काही 400 ग्रॅम वजनाचे. आम्ही जागून जवळजवळ ते 70 ते 80 रुपये किलो दराने शेततळ्यातून आत्तापर्यंत साधारण 2-2.5 टन मासे विकलेले आहेत. मी अशोक मोरे, तालुका कृषी अधिकारी, सांगोला. शेततळं शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय बनलेला आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये शेततळ्याचा लाभ आपण कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना दिलेला. पहिल्या टप्प्यामध्ये तसा शेतकऱ्यांचा प्रतिसाद ह्या योजनेकडं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा थोडासा निराळा होता, परंतु जसजशी पाण्याची गरज आणि पाण्याची कमतरता लोकांना भासू लागली तसंच या शेततळ्याचं महत्त्व या तालुक्यामध्ये
शेतकऱ्यांच्या मनामध्ये वाढत गेलं. सर्वसाधारणपणे 44x44 मीटर आणि 5.40 मीटर खोल असे या शेततळ्याचं डायमेन्शन असून यामध्ये सर्वसाधारणपणे 1 कोटी लिटर इतका पाणीसाठा होतो आणि या शेततळ्याच्या माध्यमातून 10 हेक्टर म्हणजे 25 एकरचं फळबाग ही अतिशय चांगल्या पद्धतीने येऊ शकतं अशा पद्धतीने या शेततळ्याचं डिझाईन आहे. आज जेव्हा टंचाईचा विचार करतो किंवा पाण्याच्या कमतरतेचा विचार करतो तेव्हा ज्यांना डाळिंबाची शेती करायची आहे, ज्यांना फळबाग शेती करायची आहे, त्यांच्याकडं शेततळं असलंच पाहिजे अशी एक भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या मार्फत मागेल त्याला शेततळ ही योजना नुकतीच सुरू झालेली आहे. एकूणच या शेततळ्याकडं लोकांचा ओढा त्यांचा प्रतिसाद पाहता हे शेततळ ह्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये या शेततळ्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या शेतीविषयक पूरक उपाययोजनांपैकीच एक असणाऱ्या शेततळे याचा राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच लाभ होत आहे.